शेराला आपल्यापैकी कोणीच पाहिलेलं नव्हतं. म्हणजे शेराचा वध हा शुद्ध बनाव होता या बाजीचा. मग बोलवा त्या चिचोक्याला कोतवाले आणि द्या शिक्षा या बाजीला. या बाजीनं तुझ्या आजाचा जीव घेतला, आता तू सांगशील ती सजा आपण याला देणार. बोल बाळा, तुझ्या अश्रूंच्या प्रत्येक थेंबाची किंमत वसूल करू शकतोस तू. ज्या हाताने त्याच्या आजच्याला मारलं तो हातच मला आता नको नको वाटत. हमारा ही नमक खाकर हमारी ही पेश कीमती चीज पर नजर डालने की कोशिश कर रहा है. आज ये बाजी नहीं बचेगा. हम सिर्फ फरी नहीं, शेरा भी है. शेरा और फरी एक है. फरी डर का दिखावा कर सकता है लेकिन शेरा नामुमकिन. और आइंदा ऐसा बेहुदा सवाल पूछा. बाजी, अरे चीजों का गमौला है. अब तू अपनी अक्का से कभी नहीं मिल पाएगा. नहीं, कभी नहीं. तेरी अज्जा से जरूर मिल पाएगा. जो शेरा लपून वार करतो त्याला देवळातनं पळालेला चित्तोका सापडला कसा? शेरा नाही सापडला तर त्याची मान सोडतो. ती सापडली की शेरा सापडलाच. कोतवाली का काम कोतवाली को करने दो. नाही, माझ्या चिचोक्याला ज्यानं मारलं त्याला सजा ही मीच देणार. शेरा, उतरव त्या बाजीचं भूत लवकर. काटा काढ त्या बाजीचा. आप फिक्र ही मत कीजिए हुजूर, मेरे मुंह तक आया हुआ निवाला छीनने की कोशिश की है उस बाजी ने. उसे तो मैं सबक सिखा कर ही रहूंगी. आता शेराला पकड़ना हे समद्यात मोठं काम आहे कोतवाली पुढं. आपल्याला भीती असावी. अब शुरू होगा खेल आग और पानी का. बेला विना पाताळ म्हणजे भुयारामधी झाड. ही कसली पानामती म्हणायची. अब पुना पर इस शैतान की आड़ में शेरा कहर बरसाएगा. आपके दिमाग से पैदा हुए इस भूत ने हमारा काम बहुत आसान कर दिया. बिनी वाले परत एकदा वाड्यात जाऊन बघाय पाहिजे. ज्यानं भूताला जागृत केलं त्याच्या घरावर भूत घाला घालतो असं म्हणतात. या भूताचा छडा लावलाच पाहिजे. गेल्यासारखं वाटलं. या बाजीला त्या भूताच्या वाड्यात जायचं कारणच काय? बाजी, अरे तुझ्या घराला आग लागली. वो बाजी तो डूबेगा ही, साथ में हिरा को भी डूबे. मी माझ्या हिस्स्याचं घोंगडा आधीच घेऊन आलो. अरे मी हि तर तुला माझ्या सुनाचं कौतुक सांगायला आहे आणि तुला ते घोंगडेच काय पडले तो म्हणते ना. ठेवलं उलतीच्या जोरात जग इकत घेशील पण माणसाचं मन इकत घेताना येते ध्यानात ठेवा. खबरदार, भूल गए हम कौन है. सौदेबाज,
मराठी दौलतीत सौदेबाजी चालणार नाही आणि मी आती चालू देणार नाही. अगर कोई दिल से चाहे तो उसे ठुकराते नहीं है, और हमारी दरख्वास्त ना तो कभी कोई टालता है और हमें अच्छा भी नहीं लगता. मग तुम ही दरख्वास्त करना सोडून द्या. हीरा, चंद्रा भाई हमेशा हमसे कहती है कि हीरा बच्ची है, हीरा नादान है, पर इतनी नादानी भी अच्छी नहीं ना. काय चांगलं काय वाईट हे कळण्या इतपत मोठी झाली आहे मी. तुमच्या मशवऱ्याची गरज नाही मला. अच्छा, हुस्न पे गुरूर अच्छा लगता है. अच्छा, लेकिन ऐसी गुस्ताखी हमें अच्छी नहीं लगती. आपको अच्छा नहीं लगता तो रास्ता छोड़िए. समझती क्या हो अपने आप को तुम? उस चंद्राबाई में और तुम में कुछ फर्क नहीं है. वो महफिलों की रोशनी है, तुम उस चौखट से कुछ दूर खड़ी हो बस. बड़ी भी शिलेदाराच्या घराला भूताना आग लावली होती, ती विजवायला गेली होती हिरा. लेच खुश दिसते नाही का ग? आज भरीसेट आलं आणि कायच न देता गेलं. त्या रागाच्या भरात उठून आजवर जे दिलंय ते परत मागून ये म्हणजे झालं. काय झालं गे हिरे, पिजली का ग? हो, कुणाला काही झालं नाही हे नशीब. कुठे होतीस हिरा? हम यहां बेचैन हो रहे थे. कुठे नाही, इथेच होते. आजकाल तू आम्हाला काही सांगतच नाही, कधी जातेस कधी येतेस कुछ मालूम नहीं होता हमें. कभी कभी ऐसा महसूस होता है हमारी फूल जैसी हीरा ने हमें पराया कर दिया. ऐसा काही नहीं है बड़ी भी, मी आज खूब खुश है. अगं, मी पण आज खूब खुश है तुझ्यासाठी. का? आज परिसेठ आले होते. आता काहीही करून मला तो हार मिळवायचा आहे. हार मिळाल्यावर शिलेदारांचा राग कदाचित कमी होईल, समजून घेतील ते मला. बहुत हो गया है प्यार मोहब्बत का खेल, अब तुम नहीं बचोगे बाजी. तुला एक सीक्रेट सांगायचंय. सीक्रेट? राधिका मसालेची रायव्हल कंपनी सुप्रीम मसाले, त्याचा एक मॅन मला आज संध्याकाळी 6 वाजता भेटतो. कशाला? राधिका मसालेचे सगळे सीक्रेट्स मी त्याला सांगायचे आणि त्याच्या बदल्यात तो मला कमिशन देणार. एवढी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन राधिकाला द्यायलाच पाहिजे. गॅरी आज संध्याकाळी हॉटेल डायमंडला जातोय आणि तो आपल्या कंपनीचे सीक्रेट्स विकणार त्यांना. मोठ्या पैलवानासनी धूळ चाडणार विरा ना, आज तोंडावर पडले हो. मी हरले, आता परत आपली भेट कधीच होणार नाही. तुमची ओळख कशी झाली? आम्ही कोकम पाणी आणि नारळ पाणी. कोकम पाणी आणि नारळ पाणी म्हणजे मी कोकणातले आणि हे साऊथ इंडियन आहे. बेंगलोरचा प्रॉपर. हो, मग कुठल्या डोसा काउंटरवर भेटले? नाही, आमची भेट आहे चेन्नईला. डोसा काउंटर चेन्नईचा होता आमचा. तुम्ही आवरावर सुरू करा, ती आपली आतली खोली ती झाडून घ्या. पुष्पे तुम्हाला आवरून घे आणि शीतल खोली आवरून घेईल. लयच कमरेत चमक भरली बघा. मी हाय ना, मी करतो सगळं साफ. या सासूसुनीच्या झगड्यात माझं मरण होते.